नमस्कार, मी सचिन मोरे, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूयाच्या काही सविस्तर बातम्या। नवी मुंबईचे शिल्पकार, लोकनेते आमदार गणेश नाईक आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज नवी मुंबई कोपरखैराणे सेक्टर 8 येथील राफा नाईक विद्यालय येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन गणेश नाईक ब्लड डोनर चैन अंतर्गत करण्यात आले होते। या रक्तदान शिबिराच्या प्रसंगी माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, सागर नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र खरत, सुधाकर सोनवणे यांच्यासह भाजपचे अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। कोणत्याही प्रकारची आतिषबाजी न करता या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। अशा या रक्तदान शिबिराचा लाभ येत्या कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या वेळेला नक्की होईल असे माजी महापौर जयवंत सुतार यांनी यावेळी सांगितले। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांचा 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस आणि नवी मुंबईचे भाग्य विद्यार्थी, आमचे लाडके नेतृत्व, नवी मुंबईचे शिल्पकार आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांचा आज 15 सप्टेंबर वाढदिवस। नवी मुंबई शहरामध्ये हा 15 सप्टेंबर म्हणजे एक उत्सवाचा सण म्हणून त्या ठिकाणी साजरा झाला। वेळोवेळी विविध उपक्रम त्या शहरामध्ये घेऊन त्या ठिकाणी या वाढदिवसाचं साजरा केला जातो। आज नवी मुंबई शहरामध्ये गणेश नाईक ब्लड डोनर चैन ही संकल्पना राबवून आज ब्लड डोनेशनचं महारक्तदान शिबिर या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। शहरामध्ये असंख्य असे नागरिक, तरुण, झोपडपट्टी भाग असेल, शहरी भाग असेल, गाव खेडं असेल, असंख्य तरुण ह्यामध्ये या महारक्तदान शिबिरामध्ये सहभागी होतील। या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजीव नाईक हे आहेत। नाईक साहेबांच्या विषयी असलेली नितांत प्रेम करणारी मंडळी ह्या ठिकाणी रक्तदानासाठी येते। भविष्य कालगणनामध्ये हा महारक्तदान शिबिर एक निश्चित स्वरूपामध्ये कुठंतरी रेकॉर्ड नोंद होईल असा विश्वास व्यक्त करत असताना मी आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि आमचे लाडके नेते गणेशजी नाईक साहेब यांना वाढदिवसानिमित्त तमाम नव्या मुंबईतील नागरिकांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद। आमदार गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं सांगत हजारोचा टप्पा पार करण्याचा आमचा निर्धार आहे असं माजी खासदार संजीव नाईक तसेच उपस्थित मान्यवरांनी सांगितले। आपल्या सर्वांना कल्पना आहे की कोरोनाच्या काळामध्ये गेल्या 1.5 वर्षामध्ये अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि अनेक लोकांना रक्ताच्या अभावामुळे जीव गमवावा लागला आणि ही बाब लक्षात घेऊन आदरणीय देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांचा वाढदिवस 17 तारीख आणि 15 तारीख असा असल्यामुळे 2 दिवसामध्ये महारक्तदान शिबिर व्हावं अशी संकल्पना गणेशजी नाईक ब्लड डोनर चेनच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी ठेवली आणि मला आनंद आहे की 5 वर्षापूर्वी ही संकल्पना संदीपजी नाईक आणि सूरजजी पाटील यांच्या माध्यमातून सुरुवात झाली आणि हजारोच्या संख्येनं दरवर्षाला या संस्थेच्या माध्यमातून ब्लड डोनेशन करून अनेक लोकांना गरजूंना रक्त पुरवठा केला जातो। ती बाब लक्षात घेऊन आम्ही सर्वांनीच या गोष्टीवरती प्रकाश पाडला की ही वेळ वाढदिवस जरी साजरी करायची जरी असली तरी तो समाज उपयोगी असावा आणि म्हणून ही संकल्पना रक्त दान करून व्हावं आणि म्हणून मला वाटतं ही संकल्पना सर्वांनीच करावी। अंदाज आहे की साधारण 1000 डोनर आज या ठिकाणी रक्तदान करतील, परंतु हे 1000 डोनरांचं रक्त एकदमच एका ठिकाणी ठेवून तो खराब होऊ नये म्हणून हे रक्त विविध बँकांना दिलं जाईल। आज नवी मुंबई महापालिका आणि इतर बँकांना देऊन ज्यांना गरजेची आवश्यकता आहे, ब्लडची आवश्यकता आहे, रक्ताची आवश्यकता आहे, त्यांना दिलं जाईल आणि ही संकल्पना याचं 365 दिवसाचं कॅलेंडर बनवण्यात आलेलं आहे। रोज कुठे ना कुठेतरी शहरामध्ये या निमित्तानं रक्तदान होईल आणि गरजूंना हे ब्लड रक्त उपलब्ध होईल। दादा गणेशजी नाईक साहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देईन, त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी गणपतीजींनी प्रार्थना करेन। या वाढदिवसाच्या निमित्ताने
सालाबाद प्रमाणे नेहमीप्रमाणे दादा गणेशजी नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून नेहमीच रक्तदान शिबिर होत असतो. गेल्या 2 वर्षामध्ये कोरोनाच्या काळाखंडामध्ये ते करता आलं नाही, पण आता पुन्हा त्यांनी ते सुरू झालेलं आहे. आमचे याचे प्रमुख माजी युवकांचे अध्यक्ष श्रीयुत सूरजजी पाटील हे सगळं आयोजन करत असतात. आणि खरंच हे आयोजन बघताना एक खूप आनंद होतो की शेवटच्या माणसापर्यंत अंत्योदयापर्यंत पोचणारे नेतृत्व हे दादा गणेशजी नाईक साहेब आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून नवंबर शहरामध्ये असे बरेच ज्यांना आरोग्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्यासाठी रक्तदान असेल, अशा अनेक औषधांची उपचारांची व्यवस्था असेल, अशी सगळी व्यवस्था दादा गणेशजी नाईक साहेब करत असतात. आताच मागच्या 15 वड्यापूर्वी त्यांनी 9 ॲम्ब्युलन्स ह्या लोकांसाठी दिल्या. आणि मग अशा माध्यमातून कार्यकर्त्यामध्ये एक जोश येतो. आणि म्हणूनच मी आत्ताच ऐकलं की सूरज साहेबांकडून की मागच्या वेळेला 1100 समथिंग रक्तदान त्यांनी केलं होतं. तर ह्या आज देखील त्यांचं 1000 लोक रक्तदान करण्याचा टार्गेट आहे. आणि एक चांगलं काम या माध्यमातून, एक चांगली व्यवस्था या माध्यमातून होते. मी नाईक साहेबांना धन्यवाद देईन की तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यामध्ये, नागरिकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण असतं, एक उत्सव असतो, आणि त्याचं खऱ्या अर्थाने आजचं हे प्रतीक दिसतंय. 24/7 तुम्ही कॉन्टॅक्ट करा. हेल्पलाईन नंबर आम्ही डिक्लेअर केलेले आहेत, पब्लिश केलेले आहेत, आणि त्या अनुषंगाने कुठल्याही रुग्णाला, कुठल्याही गरजूला रक्त लागलं तर ही संस्था पुरेपूर त्याच्यापर्यंत रक्त पुरवठा करेल. नवंबरचे शिल्पकार, भाग्यविधाते, लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांचा आज वाढदिवस आहे. आणि गणेशजी नाईक साहेबांचा वाढदिवस म्हणजे आम्हा कार्यकर्त्यांसाठी एक पर्वणी असते. रक्तदानाची कमतरता त्या ठिकाणी बघता, जी काही रक्ताची सर्वत्र कमतरता निर्माण झालेली आहे, लोकनेते गणेशजी नाईक साहेब आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तोच धागा पकडला आणि त्या अनुषंगाने ही गणेशजी नाईक ब्लड डोनर चेन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तयार होते. त्याची सुरुवात या राफा नाईकच्या प्रांगणामध्ये झालेली आहे आणि निश्चितच संपूर्ण कार्यक्रम त्यांनी या गणेशजी नाईक डोनर चेनच्या मार्फत त्यांनी दिलेला आहे की ज्या ज्या भागामध्ये रक्तदानाचे त्या ठिकाणी कॅम्प घेतले जातील त्या ठिकाणी गणेशजी नाईक डोनर चेन जी काय आहे ती त्या ठिकाणी त्यांना असिस्ट करणार आहे. सर्वतोपरी सहकार्य त्यांच्या माध्यमातून होणार आणि जास्तीत जास्त रक्त संकलन करण्याचं काम ह्या लोकनेते गणेशजी नाईक ब्लड डोनर चेनच्या मार्फत होईल. आणि अशा प्रकारचं जे काही स्तुत्य उपक्रम गणेशजी नाईक साहेब आणि त्यांचे सहकारी हे नेहमीच घेत असतात आणि त्यांचा कार्यकर्ता असण्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. उत्तरोत्तर आम्ही या ठिकाणी एवढंच सांगू शकतो की अशा विधायक कामासाठी, जनतेच्या सेवेसाठी लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांना परमेश्वर शतायुषी करो आणि त्यांना निरोगी आयुष्य देवो अशी शुभेच्छा व्यक्त करतो. कॅमेरामन सौरभ जाधव सह कोमल जनादेश वृत्तवाहिनी करता.